करता याची माहिती आम्ही वारंवार देत असतो. हे एकनाथ शिंदेंच्या लोकांना 25-25 कोटी रुपये पोचले आतापर्यंत. काही नाक्यांवर सांगोल्यामध्ये पकडण्यात आले, 15 कोटी पकडले. कोणाचे काय सांगितलं का? गाडी कोणाची आम्हाला माहिती आहे, गाडीत कोण होतं आम्हाला माहिती आहे. 15 कोटी पकडले आणि फक्त 5 कोटी रेकॉर्डवर दाखवले. 10 कोटीचा हिशोब कुठे आहे? ठिकठिकाणी हे जे सुरू आहे. पण काल माननीय उद्धव ठाकरे यांची तपासणी केल्या करण्याला आमचा अजिबात आक्षेपच नाही आहे. सगळ्यांना समान न्यायानं निवडणूक आयोगानं वागवायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री असतील, गृहमंत्री असतील, प्रधानमंत्र्यांच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? कसल्या बॅगा असतात? अमित शहाच्या ताफ्यातून बॅगा उतरत नाहीत का? लोकसभा निवडणुकीच्या वेळेला मी स्वतः एक व्हिडिओ केला आहे. 1 तासासाठी नाशिकमध्ये मुख्यमंत्री आले प्रचारासाठी एका सभेला, आणि त्यांच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 मोठ्या बॅगा उतरल्या, अशा मोठ्या मोठ्या सुटकेस. एवढे कपडे माणूस घेऊन येतो का 1 तासासाठी? शिंदे शिर्डीला गेले प्रचाराला, तेव्हाही त्यांच्या विमानातून ज्या बॅगा उतरल्या त्याचाही व्हिडिओ आम्ही प्रसारित केला होता ना. त्या बॅगा कसल्या होत्या? 2 तासासाठी थांबले एका हॉटेलात जाऊन आणि इतक्या बॅगा उतरल्या काय? तुम्ही आमच्या तपासण्या करता काहीच हरकत नाही करायला. ह्यांच्या कोणी करायच्या? करणार आहात की नाही? का यंत्रणा विकत घेतली गेलेली आहे की खोके तुम्हालाही पोचलेत? हा आमचा साधा प्रश्न आहे. तुमच्या बोलल्यानंतर त्यांचा